मॉन्टे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरी गटात भारताच्या सुमित नागलला मुख्य फेरीत प्रवेश मिळाला असून अर्जेंटिनाच्या फेसुंडो डियाज अकोस्टाचा अंतिम पात्रता फेरीत त्यानं तीन सेटमध्ये पराभव केला गेल्या बेचाळीस वर्षात प्रथमच पुरुष एकेरी गटात भारताला मुख्य फेरीत प्रवेश मिळाला आहे जागतिक क्रमवारीत पंच्याण्णव्या स्थानावर असलेल्या सुमितनं पंचावन्नाव्या स्थानावर असलेल्या अकोस्टाचा सात पाच दोन सहा सहा दोन असा पराभव केल्याने आता त्याचा सामना जागतिक क्रमवारीत पस्तीसाव्या स्थानावर असलेल्या इटलीच्या मॅथ्यू अर्नाल्डीसोबत होणार आहे